पाणी टंचाईच्या काळात नागरिकांसह मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी दिला आधार। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे, त्यामुळे नागरिकांसह जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। तशीच टंचाई शेगाव तालुक्यातील कणारखेड या गावामध्ये देखील निर्माण झाली असताना गावातीलच बबन वाकोडे यांनी आपल्या शेतातील विहिरीजवळ जनावरांसाठी स्वखर्चातून पाण्याचा हौद बांधला असून विहिरीवर निशुल्क मोटर पंप 24 तास उपलब्ध करून दिले आहे, त्यामुळे नागरिकही त्यांच्या विहिरीवरून पिण्याचे पाणी नेत आहेत। वाकोडे यांच्या निस्वार्थ सेवेमुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून गावकऱ्यांना याचा मोठा आधार झाला आहे। कणारखेड गावामध्ये दरवर्षीच पाण्याची टंचाई भासत असते, तशीच टंचाई यावर्षी देखील भासू लागल्याने बबन वाकोडे यांनी गावकरी व जनावरांची भटकंती थांबवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे। आज रोजी या विहिरीवरून कणारखेड व गायगाव येथील नागरिक पिण्याचे पाणी नेत आहेत, तर बाहेर ठिकाणावरून भटकंती करून आलेले मेंढपाळ यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असते। मात्र बबन वाकोडे यांच्या निस्वार्थ सेवेमुळे मेंढपाळांना देखील मोठा आधार झाला आहे। गायगाव गटग्राम पंचायत कणारखेड इथला मी रहिवासी सोहन वाकोडे। आम्हाला पाण्याचा त्रास लय सहन करावा लागते, तर शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावे, 1-1 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं। मी कणारखेड इथून बोलत आहे। पाण्याची आमच्या गावात टंचाई आलेली आहे, तर बाबू नाकुडेजी आहे गावा शेजारी, तर तिथून आम्ही पाणी भरतो। पंप आहे विहिरीवर, तर कधी कधी पंप चालू असते बंद असते, तर मग आम्ही विहिरीतूनच पाणी काढतो। शक्यतर व्यवस्था नाही, काय नाही बा, चांगला कणारखेड गावाला आलो आम्ही। आमच्या गावावरून 100-200 किलोमीटर आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही। आम्ही 2-3 किलोमीटर पाण्यावर जातो आधी। कणारखेड गावामध्ये आलो आधी, बामन वाकोड्याच्या शेतामध्ये पाणी पाजतोय, अशी व्यवस्था पाहिजे आम्हाला। बाकी ठिकाणी मिळत नाही का व्यवस्था तुम्हाला? नाही, मिळू नाही राहिली इथं। मग आता कोणाच्या शेतामध्ये आले तुम्ही?